वाळूज येथे चोरट्यांनी महामार्गावरील चार दुकानांचे शटर तोडून नासधूस केली. ही घटना दहेगाव येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. वाळूज महानगर परिसरातील दहेगाव बंगला येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालून महामार्गावरील गजबजलेल्या चार दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश करून नासधूस केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मात्र या घटनेत नेमका किती ऐवज चोरीस गेला हे अद्यापही समजू शकले नाही. नगर रोडवरील दहेगाव बंगला येथे अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालून मुख्य मार्गावरील माऊली कृपा किराणा दुकान, दत्त ऋषी सेवा केंद्र, हरिओम हेअर कटिंग सलून आणि अन्य एक असे चार दुकानांच्या कुलुपा तोडून तसेच शटर उचकटून आत प्रवेश करून किमती ऐवज लंपास केला. तसेच दुकानातील सामानांची नासधूस करून जमा झालेली रक्कम देखील चोरून नेली आहे. चोरीच्या या घटनेची माहिती नागरिकांनी वाळूज पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रकांत साळवे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार आव्हाळे, सुरेश केरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्याचबरोबर यावेळी श्वान पथकासही पाचारण करण्यात आलं होतं. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.